लावून घेणार आहोत आपण आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी तीळ घेतलेली आहे ही अनपॉलिश तीळ आहे ही चवदार असते त्यामुळे आपण लाडू आणि वड्या बनवण्यासाठी ही अनपॉलिश तीळ वापरणार आहे एक वाटी घेतलेली आहे आता गरम पॅन मध्ये हे टाकून घेतलेली आहे आता आपण हे तीळ भाजून घेणार आहोत अगदी मंद आचेवरती छान तीळ फुलेपर्यंत एक एक त्याचा जो कण आहे तो फुलेपर्यंत आपण आता छान भाजून घेणार आहोत गॅस मोठा करायचा नाहीये अगदी मंद गॅसवरती भाजायचं आहे जर आपण गॅस मोठा केला तर तीळ जळून जातील आणि आपली जी वडी आहे ती करसट लागेल किंवा कडवट लागेल आपल्याला त्यासाठी अगदी पेशन्स असू द्यायचं आणि छान मंद आचेवरती हळूवारपणे असे तीळ हलवत भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण आता भाजून घेणार आहोत सगळे तीळ तीळ तळतळायला लागले की समजून जायचं आपण तीळ भाजत आलेले आहे हे पहा आता आवाज यायला लागलेला आहे तीळेमधून तुम्हाला दिसतच असेल तीळ तळतळायला लागलेली आहे आपण जितकी खमंग तीळ भाजणार आहोत तितकी खमंग वडी आपली होणार आहे त्यामुळे तीळ भाजायची घाई करू नका मोठ्या गॅसवरती तीळ अजिबात भाजायची नाही आहे खमंग तीळ भाजली गेली की आपली वडीसुद्धा खमंग लागणार आहे तीळ भाजून झालेली आहे आपली हे पहा तडतडायला लागलेली आहे तीळ आता आपण ही जी भाजलेली तीळ आहे ती एका ताटामध्ये पसरून घेऊया म्हणजे ती गार होईल आपण ताटाला तूप लावून घेणार आहोत संपूर्ण ताटाला अशा पद्धतीने आपण ग्रेसिंग करून घेणार आहोत आता आपण पुन्हा एकदा गॅस लावून घेतलेला तूप घालायचं आहे साजूक तूप घालत आहे मी आणि आता आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे आणि पाक सुद्धा आपल्याला मऊ करायचा आहे हे मी दीड वाटी गुळ घेतलेला आहे आता मी बारीक करत आहे मंद गॅसवरती पाक करण्यासाठी आपल्याला मऊ अशी वडी करायची आहे त्यामुळे पाक आपल्याला कसा हवा आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा मधूनच व्हिडिओ स्किप करू नका आता हा गुळ वितळेपर्यंत आपण हलवून घेणार आहोत गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि हळूहळू हा पाक जो आहे तो होत आलेला आहे फुलत आलेला आहे त्याच्यावरती फेस येत आहे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये आपल्याला पाक चेक करायचा आहे पाक कुठपर्यंत आलेला आहे ते आपल्याला चेक करायचं आहे त्यामुळे आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपण चेक करणार आहोत वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि चेक करत आहोत ते पहा अगदी चिकट असा पाक झालेला आहे असा चिकट नको आहे आपल्याला आपण परत पाक होऊ देणार आहोत
हे पहा आता पाक थोडासा कडक होण्यात आलेला आहे, आपण हलवत राहायचं आहे पाक। तिळे छान हलवून घ्यायचे आहे आणि आपण जे ताटाला तेल किंवा तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ती पसरून घेणार आहोत। हे पहा मिक्स करून घेत आहोत आपण आणि आपण जी वेलदोड्याची वेलचीची पूड आहे ती आपण टाकून घेत आहोत। दोन वेलचीची आपण पूड करून घेतलेली आहे। तुम्ही या स्टेजला जायफळसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, आणि नाही घातलं तरी चालणार आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे, थोडं हे मिश्रण आपण हलवून घेणार आहोत आणि मग नंतर ग्रीस केलेल्या ताटामध्ये आपण टाकून घेणार आहोत। ग्रीस केलेल्या ताटात आपण टाकून घेत आहोत ते मिश्रण। ग्रीस केलेल्या ताटात टाकल्यानंतर योग्य तो आकार देऊन आपण पसरवून घ्यायचा आहे आणि पसरून झाल्यानंतर आपल्याला हव्या तशा सुरीच्या साह्याने आपण वड्या पाडून घ्यायच्या आहे। मिश्रण जेव्हा गरम असतं तेव्हाच आपण सुरीच्या साह्याने त्या वड्या पाडून घ्यायच्या आणि नंतर मग त्या गार झाल्यानंतर आपल्याला त्या वड्या पाडता येत नाही। सरोज वर्ल्डवर जर तुम्ही नवीन असाल तर सरोज वर्ल्डला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, ज्या आणि सरोज वर्ल्डवर आल्यानंतर सरोज वर्ल्डवर असलेली प्लेलिस्ट तपासा आणि उजव्या बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। अर्ध्या तासात खुसखुशीत अशा वड्या तयार होतात। अशा पद्धतीने ही तिळीची वडी तयार झालेली आहे, अतिशय खुसखुशीत आणि हाताने अगदी सहज तुटत आहे। अर्धा तास आता झालेला आहे, या वड्या आपण निवळून घेतलेल्या आहे आणि आता कापून आपण सर्व केलेल्या आहे। अतिशय सुंदर होतात, मी खाऊन देखील दाखवते तुम्हाला। अतिशय सुंदर झालेले आहे। ह्या ज्या वड्यांची रेसिपी आहे ती येत्या संक्रांतीला नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर सरोज वर्ल्डला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। आणि माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।